हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झालेला आहे यावर बोलण्यासाठी स्वतः खासदार हेमंत पाटील आपल्यासोबत आहेत भाऊ काय प्रतिक्रिया आहे आपली बघा नांदेडचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केवळ नांदेडचं नाही परभणी असेल हिंगोली असेल या भागातूनही मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण इथं येत असतात आमच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातली सुद्धा काही बालकं याच्यामध्ये दगावलेली आहेत संदर्भात विचारणा करण्यासाठी मी आधिष्ठाता यांच्याकडे गेलो आणि लोकप्रतिनिधी लोकसेवक यांना नात्यानं माझं ते कर्तव्य आहे आणि हे विचारत असताना मी कुठलंही त्यांना जातीवाचक बोललेलं नाही अरे तुरे बोललेलं नाही कुठली शिवीगाळ केलेली नाही असं असताना त्यांचं जेव्हा शौचालय बघितलं त्यांचं स्वतःचं शौचालय हे पूर्णपणे घाणीनं भरलेलं एका शौचालयाला कुलूप लावलेलं तर मी म्हटलं बाबा तुम्ही आधिष्ठाता आहेत तिथले प्रमुख आहात हजारो कोटी शास शासन याच्यावरती खर्च करतं या यंत्रणेवर तर आपण सुरुवात करूया कालच माननीय पंतप्रधानांनीसुद्धा झाडू हातात घेऊन स्वच्छता मोहीम राबवलेली आहे आणि मी स्वतः पाणी टाकून अधिष्ठाताचं शौचालय साफ केलं मी वार्डांमध्ये फिरलो तिथे तीन तीन महिन्यापासून नळांना पाणी नाही आहे जिथं आमची सगळी बालकं आहेत अतिदक्षता विभाग तिथला शौचालय पूर्णपणे सहाच्या सहा याला कुलूप लावलेलं घाणीनं भरलेलं ओकार येईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे तर या अनास्थेच्या संदर्भामध्ये जर विचारायला गेलं कर्तव्यामध्ये कसूर आपण करताय हे विचारायला गेलं तर जात आडवी आणून अशा पद्धतीनं जर गुन्हे माझ्यावरती दाखल होत असतील तर अतिशय दुर्दैवी आहे लोकप्रतिनिधींनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठला प्रश्नच विचारायचा नाही का किंवा आम्हाला अगोदर आता कुठं जायचं असेल तर जात विचारावं लागेल की बाबा तुम्ही कुठल्या समाजाचे आहात वा तुम्ही जर दलित समाजाचे आहात छत्तीस बालकमेले का छान काम केलं तुम्ही अभिनंदन केलं अशा पद्धतीचं बोलू का त्यांना तर हे प्रकार दुर्दैवी आहे तुम्हाला सांगतो तिथं गरिबांची दलितांची वंचितांची शेतमजुरांची पोरं तिथे आलेली होती ज्यांची ऐपत नाही खाजगी रुग्णालयामध्ये मुलं दाखल करायची अशी लोकं मरत आहेत आणि अशा प्रश्नावर जर मी आवाज उठवत असेल आणि माझ्यावर ॲट्रॅसिटी होत असेल तर अतिशय दुर्दैवी हा प्रसंग आहे आपल्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो अतिशय गंभीर कलमत्यात लावण्यात आलेले आहे त्यामुळे आता आपल्याला जमानत वगैरे घ्यावी लागणार आहे कशी भूमिका आहे आपली नाही नाही मी कुठल्याही प्रकारची जमानत वगैरे घेणार नाही कारण खोटा गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे आणि एका लोकप्रतिनिधीवर जर खोटे गुन्हे दाखल होत असतील आणि अशा पद्धतीनं शासनाकडून जर गुन्हे दाखल होऊन जर छत्तीस माणसं मारणाऱ्याचं समर्थन होत असेल आणि माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात गुन्हे दाखल होत असतील तर जे काही न्यायालय निर्णय देईल तो मला मान्य आहे पण मी कुठल्याही प्रकारची जमानत वगैरे या संदर्भामध्ये मागणार नाही माझी तयारी आहे जेलमध्ये जाण्याची आपण म्हणताय जेलमध्ये जाण्याची तयारी आहे पण काही संघटना आपल्या विरोधात आता रस्त्यावर उतरत आहेत आंदोलन करत आहेत माफी मागण्याची मा मागणी करत आहेत काय त्यावर काय भूमिका आहे आपली नाही हे बघा लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे की आंदोलन करण्याचा अधिकार आहे आंदोलन ते करू शकतात मला वाटतं मी कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही त्याच्यामुळं माफी मागण्याचा काही प्रश्नच येत नाही तुम्ही कर्तव्यात कसूर करताय आज जी छोटी छोटी बालकं मेली जी गरिबांची रुग्ण मेली ती कुठली आहेत त्याला काय जात समाज असं कुठलं नसतं तुम्हाला सांगतो रुग्णांना याच्या पाठीमागं थोडी जरी माणुसकी किंवा यांना जर अंतकरण कळवळा असेल तर अशा पद्धतीचं राजकारण हे लोकं करणार नाही प्रसंगी लोकांच्या हितासाठी मी जेलमध्ये जाईल पण जमानत घेणार नाही अशी भूमिका खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरापर्सन दिनेश सह राजुगिरी टी व्ही नाईन मराठी नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं